मेट्रोच्या स्वारगेट ते जिल्हा न्यायालय या भुयारी मार्गाचे लोकार्पण आणि स्वारगेट ते कात्रज विस्तारित मार्गाचे भूमिपूजन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्या गुरुवारी होत आहे. या अनुषंगाने पुणे काँग्रेस माजी आमदार मोहन जोशी यांनी आक्षेप घेतला आहे. अवघ्या 32 किलोमीटरच्या मेट्रो प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी 8 वर्षात वारंवार पुण्यात येतात, भूमिपूजन उद्घाटन असे कार्यक्रम करतात, सभा घेतात आणि पुन्हा कार्यक्रमासाठी येत आहेत, तेव्हा असं वाटतंय की हा मेट्रो प्रकल्प पुणेकरांच्या सोयीसाठी आहे की भारतीय जनता पक्षाच्या राजकीय फायद्यासाठी, अशी टीका प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी आज बुधवारी पत्रकार परिषदेत बोलताना केली आहे. या मेट्रो मार्गाच्या उद्घाटनासाठी येत आहे. 2016 साली पंतप्रधान मोदींच्या हस्ते या पहिल्या प्रकल्पाचं भूमिपूजन झालं आणि गेल्या 8 वर्षामध्ये या प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी भूमिपूजनासाठी असे कार्यक्रम पंतप्रधान मोदींनी घेतले, सभा घेतात आणि पुन्हा कार्यक्रमासाठी पुण्यामध्ये येतात. पुणेकरांच्या मनामध्ये शंका अशी आहे की मेट्रो ही पुणेकरांच्या सोयीसाठी आहे की भाजपा भारतीय जनता पार्टीच्या राजकीय फायद्यासाठी आहे का चमकोजिरीसाठी आहे. कारण आज पुणे शहरामध्ये वाहतुकीची कोंडी ही पुणेकरांना दैनंदिन इतक्या मोठ्या समस्येला तोंड द्यावं लागतं आहे आणि या वाहतूक कोंडीतनं सुटका करण्यासाठी म्हणून त्यावेळेला पुण्यामध्ये काँग्रेसच्या राज्यामध्ये मेट्रोला मान्यता दिली 2014 आणि 2014 नंतर या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं आणि गेल्या 10 वर्षामध्ये 8 वर्ष पूर्ण होऊन सुद्धा उद्याचं उद्घाटन हे सुद्धा अर्धवत मेट्रोच्या कामाचं उद्घाटन आहे. 11,000 कोटीचा हा प्रकल्प आज 2,500 कोटींनी त्याची किंमत वाढलेली आहे आणि जे 2,500 कोटी रुपये वाढलेले आहेत ते सरकारच्या पैशात खिशातून हा खर्च होणार नाही. तर सर्वसामान्य पुणेकर ज्या टॅक्सच्या रूपामध्ये जे पैसे भरतात त्यांच्या खिशातले हे पैशाची उधळपट्टी भारतीय जनता पार्टीने आपल्या मर्जीतल्या ठेकेदारांना हे काम देऊन त्या ठिकाणी भ्रष्टाचार केला. खरं म्हणजे या प्रकल्पाची चौकशी झाली पाहिजे कारण आजपर्यंत 32 किलोमीटरचा मेट्रोचा प्रकल्प हा 2-3 वर्षात पूर्ण व्हायला पाहिजे. देशामध्ये सर्वात आधी सुरुवात काँग्रेसने दिल्लीमध्ये केली, आज एवढं मोठं जाळं त्या ठिकाणी उभं केलं. परंतु ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीने सातत्याने पुणेकरांच्या संदर्भामध्ये या गोष्टी केलेल्या आहेत आणि म्हणून आज आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीने आमची हीच मागणी आहे की उद्या पंतप्रधान मोदी ज्यावेळेला सभेमध्ये भाषण करतील त्यावेळेला पुणेकरांना या मेट्रोच्या कामामध्ये विलंब का झाला याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे. 2,500 कोटी रुपये याची किंमत जी वाढली त्याला जबाबदार कोण याचं उत्तर दिलं पाहिजे आणि एवढं करूनसुद्धा या मेट्रोच्या सेवेमध्ये आपण जर पाहिलं असेल तर अजूनसुद्धा मी जर माझ्या घरातून मला मेट्रोने प्रवास करायचा असेल तर मी माझी स्कूटर किंवा एखादं व्हेकल असेल तर त्याला पार्किंगची व्यवस्था मेट्रोने आजपर्यंत नाही केलेली आहे किंवा माझ्या घरापासून PMPL ची सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची बस व्यवस्था किंवा ज्याला आपण फीडर सर्व्हिस म्हणतो ती व्यवस्थासुद्धा आजपर्यंत केलेली नाही आहे आणि अशा पद्धतीने अर्धवत मेट्रोचं काम असेल किंवा लोकांना अशा पद्धतीने अर्धं काम पूर्ण करायचं काम वेळेत पूर्ण केलं नाही आणि त्यामुळं वाहतूक कोंडीला सामोरं जावं लागत आहे. आज ज्या वेळेला आपण या गोष्टींचं हे करतो की पुणेकरांना अजून किती वर्ष हा त्रास सहन करावा लागणार आहे याचं उत्तरसुद्धा भारतीय जनता पार्टीला द्यावं लागणार आहे. लोकसभेची निवडणूक होती, लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी मोदींनी पुण्याचं नवीन टर्मिनलचं उद्घाटन केलं. उद्घाटन मोदींनी केलं, 5 महिने उलटून गेले
आपले पुण्याचे खासदार मुरलीधर मोह हे मंत्री झाले, त्यांनी 2 महिन्यापूर्वी पुन्हा त्या सेवा सुरू करण्याचं उद्घाटन केलं. आज मुरलीधर मोहांनी उद्घाटन केलेलं 2 महिने, मोदींनी उद्घाटन केलेलं 5, असे 7 महिने झाले. घाईघाईने उद्घाटन करायची फक्त स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी, हा भारतीय जनता पार्टीचं आपण उदाहरण जर पाहिलं तर राम मंदिराचं उदाहरण आपल्या डोळ्यापुढे आहे. हे राम मंदिराचं काम पूर्ण न होताच त्यांनी त्या ठिकाणी उद्घाटन केलं. आता त्या मंदिरामध्ये पाऊस गळतो आहे आणि ते काम पूर्ण झालं नाही. फक्त राजकीय फायद्यासाठी भारतीय जनता पार्टी अशा पद्धतीचं काम करते. आणि म्हणून आजसुद्धा, कालच मी नवीन टर्मिनलला गेलो होतो मुद्दा म्हणून, आज तुम्हाला भेटायचं म्हणून. तिथं डीजी यात्रा काउंटर अजून सुरुवात झालेली नाही. परदेशी प्रवास करणाऱ्या लोकांसाठी जे कस्टमचं काउंटर तिथं असतं ते सुरू झालेलं नाही आहे. जे लाऊंज असतात प्रवाशांच्या सोयीसाठी, ते लाऊंज अजून तिथं उपलब्ध झालेलं नाही आहे. अशा पद्धतीने ज्या सेवा रिटेलेट आउटलेट जे असतात ते तिथं सुरुवात झालेलं नाही. तर आमचं म्हणणं हेच आहे की भारतीय जनता पार्टीवाले फक्त उद्घाटन करण्याची इव्हेंट का करता, हा आमचा त्यांना सवाल आहे. आणि म्हणून आज या ठिकाणी मी ही पत्रकार परिषद बोलवलेली होती. आणि या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदींना मी विनंती करतो की काँग्रेस पक्षाने ज्या ज्या गोष्टी या ठिकाणी विचारलेल्या आहेत त्याचं उत्तर त्यांनी उद्याच्या सभेमध्ये द्यावं. आणि मेट्रो पुणेकरांच्या सोयीसाठी की भाजपच्या राजकीय फायद्यासाठी का चमकुलगिरीसाठी, याचंसुद्धा पुणेकरांच्या मनामध्ये जो विचार पडलेला आहे की फक्त लोकसभा असेल विधानसभा असेल या राजकीय निवडणुका जिंकण्यासाठी म्हणून उद्घाटन भूमिपूजन कार्यक्रम इव्हेंट करायच्या, 2500 कोटी रुपये जे वाढलेत त्याला जबाबदार कोण? आणि तुम्हाला माहीत असेल तर मी एक फक्त आठवण करून देतो, माहीत असेल तर आठवण करून देतो की ज्यावेळेला मेट्रोचं काम पुण्यामध्ये सुरू झालं त्यावेळेला महाराष्ट्र शासनाने जो सर्वसामान्य पुणेकर आपल्या आयुष्याची कमाई करून नवीन घर घ्यायला जातो त्यावेळेला जे डेव्हलपमेंट चार्जेस. वर्षा काळे, स्टार महाराष्ट्र न्यूज, पुणे.